सध्या एक विचित्र ट्रेंड पाहायला मिळतोय, तो म्हणजे स्वतःशीच लग्न करणे। मध्यंतरी क्षमा बिंदू हिने स्वतःशीच लग्न करून एकच हल्लाबोल उडवला होता। त्यावेळी या गोष्टीची तुफान चर्चा झाली होती। तिला अनेकांनी या गोष्टीवरून ट्रोलही केलं। हे सारं जुनं होतंय तोच याच निर्णयावर पाऊल ठेवत एका लोकप्रिय अभिनेत्रीनेही असंच स्वतःशी लग्न करून खळबळ उडवली। ही अभिनेत्री आहे पवित्र रिश्ता फेम कनिष्का सोनी। नुकतंच कनिष्काने स्वतःशीच लग्न केलं असून याबाबत तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केले। या पोस्टमध्ये तिने तिच्या स्वतःशीच लग्न करण्यावर खुलासा केलाय। यात तिने म्हटलं आहे, मला माहित आहे की तुम्हा सगळ्यांनाच माझ्या स्वविवाहाच्या निर्णयावर अनेक प्रश्न आहेत। माझा भारतीय संस्कृतीवर विश्वास आहे, पण तरीही लग्नाबद्दलचा हा माझा स्वतंत्र दृष्टिकोन आहे। लग्न म्हणजे काही फक्त लैंगिक संबंध, प्रेम इतकंच नसतं, तर त्यात प्रामाणिकपणा, विश्वास या गोष्टीही जास्त महत्त्वाच्या आहेत। पण याच गोष्टींवरचा माझा विश्वास आता उडलाय, त्यामुळे बाहेरच्या जगात अशी व्यक्ती शोधण्यापेक्षा एकटं राहणं आणि स्वतःवरच प्रेम करणं चांगलं आहे। खरं तर तुम्ही माझी पोस्ट इतकी व्हायरल केलीत, पण त्यामागील माझा हेतू समजून घेण्यात मात्र कमी पडला। बऱ्याच लोकांनी कमेंट्सही केल्या, त्यातल्या अनेक निगेटिव्हच होत्या। त्यांच्या म्हणण्यानुसार ती पोस्ट टाकताना मी दारू प्यायले किंवा गांजा मारला असावा। पण मी त्या सगळ्या लोकांना सांगू इच्छिते की मी मनाने पक्की भारतीय आहे आणि फिल्म इंडस्ट्रीत एकटी राहूनही आजपर्यंत कधीही दारू किंवा इतर व्यसनांच्या आहारी गेले नाही। हा निर्णय मी पूर्णपणे माझ्या मनाने आणि पूर्णतः विचार करून घेतलाय। मला आनंद होतो की मी सध्या USA मध्ये आहे आणि हॉलिवूडमध्ये माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करते। कनिष्काच्या या निर्णयाला अनेकांनी पाठिंबा दर्शवलाय, तर काही जण तिला ट्रोल करत आहेत। कनिष्काने संकटमोचन या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं। त्यानंतर तिने दो दिल एक जान, पवित्र रिश्ता, दिया और बाती हम, देवों के देव महादेव, महाभारत, देवी गंगा, CID, सावधान इंडिया, क्राईम पेट्रोल यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमधून काम केलं। याशिवाय तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे। कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।